हंडाभर गढूळ पाण्यासाठी 35 फूट विहिरीत महिलांची जीवघेणी कसरत. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील महादरवाजा मेट येथील हे धक्कादायक चित्र. कितीही गाळले तरी पाण्याचा रंग हा मातकटच. पाड्याचं नाव महादरवाजा, पण पाण्यासाठी गावातल्या महिलांच्या वाट्याला मात्र मरण कळा. 2 किलोमीटरची पायपीट आणि केवळ दगडांच्या कपरींचा निसटता आधार घेऊन 35 फूट विहिरीत उतरण्याची ही जीवघेणी कसरत केल्यावर त्या स्त्रियांना मिळते अवघे हंडाभर पाणी. तेही चिखलाने गढूळलेले, मातीने मुचुळलेले. विहिरीत उतरताना ना दोरी ना पायऱ्यांचा आधार. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकतीच नळ पाणी योजनेचे उद्घाटन केलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पाडा. 500 लोकसंख्या असलेल्या गावासाठी ना रस्ता आहे ना पिण्याच्या पाण्याची सोय. पाण्यासाठी यांची भिस्त 2.5 किलोमीटरच्या विहिरीवर. एवढंच नाही तर विहिरीला पाणी येण्यासाठी यांना रात्रभर थांबावं लागतं आणि रात्री पाण्यानंतर सकाळी उठून अशा प्रकारची कसरत करून त्यांना हंडाभर फक्त गढूळ पाणी मिळतं. कितीही गाळले तरी त्याचा रंग हा मातकट सरत नाही. पुन्हा 2.5 किलोमीटर पायपीट करून हे पाणी घरी न्यायचं आणि चिखल खाली बसला की ते वापरायला घ्यायचं. असा हा आरोग्यालाही धोकादायक खेळ सध्या गावकऱ्यांना करावा लागतो आहे.